नमस्कार, मी आशिष जाधव, जी 24 आमने सामने मध्ये तुमचं स्वागत आहे. दोन दिवसांचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालंय. उद्या शेवटचा दिवस आहे. पहिल्या दिवशी जो राज्यातला ज्वलंत प्रश्न आहे, ज्या प्रश्नाभोवती संपूर्ण राजकारण खेळलं जात आहे, तुमच्या आमच्या रोजच्या जगण्याचा तो प्रश्न बनलाय, तो म्हणजे कोविड. त्या कोविड प्रश्नी कुठलीही चर्चा झालेली नाही. उद्या शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा. त्यातही उद्या जर का विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक झाली तर निम्मा दिवस त्या निवडणुकीत जाईल. मग उरला निम्मा दिवस. शेवटच्या सत्रात तरी कोविड विषयक चर्चा ही विधिमंडळात म्हणजेच दोन्ही सभागृहांमध्ये, विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये होईल का? केवळ चर्चा होईल की त्यामध्ये राज्य सरकार काही लेखाजोखासुद्धा मांडेल? लेखाजोखा म्हणजे तरी काय? तर केंद्र सरकारकडनं राज्य सरकारला किती मदत कोविड प्रश्नी मिळाली, त्याचबरोबर राज्य सरकारनं स्वतःहून कोविडसाठी काय केलं, किती खर्च केला, हे सर्व काही जनतेला जाणून घ्यायचं आहे. ती चर्चा या अधिवेशनात व्हावी हे अपेक्षित आहे. त्याऐवजी कंगना रणावतचा विषय हा अधिवेशनात गाजतो तेव्हा हीच खरी लोकशाहीची शोकांतिका आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. आज कंगनाच्या विरोधात चौकशी व्हावी, तसा ठराव निषेधाचा व्हावा, असे प्रयत्न झालेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनीही नाव न घेता उपरोधिक टोला कंगनाला लगावला. हे सगळं ठीक आहे, पण जे राज्यासमोरचे प्रश्न आहेत, खास करून जो कोविडचा प्रश्न आहे, त्यावरती सरकारची भूमिका काय, आणि विरोधी पक्ष म्हणून भाजप तरी नेमके कोणते प्रश्न उपस्थित करत आहे, कोणता आवाज जनतेचा तिथे मांडत आहे, हे सुद्धा फार महत्वाचं आहे आणि आज त्यावरच चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुण्यात आपल्या सोबत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार भाई जगताप आहेत. त्याचबरोबर आपल्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. मी सुरुवातीला प्रवीण दरेकर यांच्याकडे जातो. प्रवीण दरेकर, आजचा दिवस काही अंशी काही प्रश्नांनी नक्कीच गाजला, विशेषतः जो निवडणुकीस आलेल्या ग्रामपंचायतींवरती राजकीय नियुक्त्या करण्याचं जे सुधारित विधेयक होतं त्यावरती सरकारचं असं म्हणणं होतं की योग्य व्यक्तीची निवड किंवा नियुक्ती ही केली जाईल. विरोधी पक्षाचा अर्थात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत असा युक्तिवाद होता की योग्य व्यक्ती म्हणजे राजकीय व्यक्ती, आणि मुंबई हायकोर्टानं राजकीय व्यक्तींच्या नियुक्तीला आक्षेप घेतलेला आहे, तरीसुद्धा हे विधेयक मांडलं जात आहे. एवढा एक भाग सोडला तर इतर वेळी कोविडवर चर्चा होईल असं वाटलं होतं, ते दोन्ही सभागृहात तसं झालेलं नाही, असं का? आशिष, एक खरं आहे की आपल्याला जे वाटलं होतं ते चुकीचं वाटलं होतं, कारण पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव असल्या कारणानं त्या ठिकाणी कामकाज दुसरं होत नसतं, आणि त्याच्यामुळे आजचा दिवस प्रणव मुखर्जी या देशाचे राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती आणि इतर आमदारांनी खासदारांच्या संदर्भात या ठिकाणी शोक प्रस्ताव होता, त्याच्यामुळे दुसऱ्या कामकाजाची अपेक्षा आज करणं त्या ठिकाणी चुकीचं होतं, तसं कामकाजही होत नसतं. तथापि का 3:30 कामकाज आटोपत घेणं, असं का 2 दिवसाचं अधिवेशन आहे, जास्तीत जास्त वेळ कोविडवर चर्चा का होऊ नये? पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव झाल्यानंतर चर्चा होऊ शकली असती. हा प्रश्न आपण सत्ताधारी पक्षाला विचारू. कामकाज सल्लागार समितीचे सदस्य तुम्ही सुद्धा आहात. कामकाज सल्लागार समिती सदस्य आम्ही आहोत. आपण जाऊन मीटिंगचं मिनिट्स तपासून बघा. त्या ठिकाणी 2 दिवसाचं अधिवेशन होत असताना किती कामकाज होऊ शकतं, आणि कोविडसारखी नाजूक परिस्थिती असल्यामुळे त्या ठिकाणी कालावधी लांबवण्याचा आग्रही आम्ही केला नाही. आशिष, आता या ठिकाणी चर्चा होणं हे विरोधी पक्षाला कधीही त्या ठिकाणी हवं असतं, आणि त्यामुळे चर्चा टाळणं, चर्चेपासून पळण्याचा विषय विरोधी पक्षाच्या बाबतीत होऊ शकत नाही. आपणच मान्य केलं की एका विधेयकाच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातनं देवेंद्रजींनी राजकीय व्यक्तींची नियुक्ती करण्यासंदर्भात सरकारला कोंडीत पकडलं,
आणि सरकारला एवढी घाई होती की आज त्या ठिकाणी कोर्टामध्ये केस असताना घाईघाईत ते विधेयक त्या ठिकाणी आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि कोर्टाने काय निर्णय दिला आपण पाहिलं. मी आशिष आज आपलं आभार व्यक्त करेन की आज आपण एका कोविडसारख्या ज्वलंत विषयावर की महाराष्ट्र गुदमरला आणि हे खरं आहे की आज महाराष्ट्र त्या ठिकाणी घुसमट होतं आहे, गुदमरलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि आपण ही अपेक्षा व्यक्त केलीत की सरकार आपण कोविडच्या संदर्भात काय केलं हे मानण्याची संधी सरकारला आहे आणि तो लेखाजोगासुद्धा आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं निश्चित उद्या त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये विचारणार आहोत. कारण आज आपण बघाल की आपलं समर्पक आज त्या ठिकाणी शीर्षक आहे, महाराष्ट्र गुदमरला आहे. आपण बघाल आज अनेक उदाहरणं मी देईन, माझ्याकडे याद्या आहेत, नावं सांगेन मी की कधी ऑक्सिजन बेड मिळाला नाही, व्हेंटिलेटर बेड मिळाला नाही म्हणून त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे, कधी त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स मिळाली नाही म्हणून आपण पाहिलं की पत्रकार पांडुरंग रायकरचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. गडहिंग्लज कोल्हापूरला तर त्या ठिकाणी एक महिला पॉझिटिव्ह की नॉन पॉझिटिव्ह गरोदर महिला अशा प्रकारे वेळ गेल्यानंतर तिथेच बाहेर त्या ठिकाणी प्रसूत झाली आणि मग एवढ्या दयनीय प्रसंग महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी घडत आहेत. परंतु ज्या उपाययोजनांची आवश्यकता आहे त्या उपाययोजना कशा कमी पडल्या हे उद्या आम्ही सांगणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने काय करणं अपेक्षित आहे, एका बाजूला टीका निश्चितपणे करणार आहे परंतु त्याचबरोबर काय उपाययोजनांची आवश्यकता आहे हे सुद्धा त्या ठिकाणी उद्याच्या चर्चेच्या निमित्तानं या ठिकाणी आशिष आम्ही करणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे, मी पुन्हा येणार आहे तुमच्याकडे प्रवीण दरेकर, मी पुन्हा येतोय तुमच्याकडे. भाई जगताप, पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव आहेत, मान्य आहेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा शोक प्रस्ताव आहे, त्यावरती अनेकांना बोलायचं आहे, हेही मान्य आहे. त्याचवेळी प्रश्नोत्तराचा तास नाही आहे, अशा वेळी कोविडसारख्या प्रश्नावरती, ज्या प्रश्नासाठीच हे अधिवेशन बोलावलं आहे, त्या प्रश्नावरती आपण जर का चर्चा छेडली असती तर जास्तीत जास्त सदस्यांना त्यावरती बोलता आलं असतं, उद्या ती चर्चा कंटिन्यू झाली असती आणि शेवटी मुख्यमंत्र्यांचं म्हणा किंवा उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर दोन्ही सभागृहांमध्ये आळीपाळीने आलं असतं. असं का होत नाही, आपण का प्रथा परंपरेला संकेतांना छेद देत नाही आहे, अभूतपूर्व परिस्थिती आहे म्हणतो, मग कोविडचं गांभीर्य का नाही? आशिष, आशिष मला विचारलंय का? हो भाई, तुम्हाला विचारलंय. हा आशिष, असं आहे की म्हणजे आणि प्रवीण दरेकर सुरुवातीला म्हणाले ते बरोबर आहे, जगभरामध्ये ही अभूतपूर्व स्थिती आहे, आपल्याकडे अधिक त्याची तीव्रता आहे, महाराष्ट्रामध्ये त्याची तीव्रता अधिक आहे. आणि पहिल्या दिवसाचा जो तुमचा प्रश्न होता की शोक प्रस्तावानंतर चर्चा करायला काय हरकत होती, ज्या ज्या वेळेला आपण अधिवेशन असतात मग ती राज्याची असो किंवा केंद्राची असो, आजपर्यंत ज्या काय प्रथा परंपरा ज्या आहेत त्याचं आपण पालन केलेलं आहे. आणि म्हणून दरेकर म्हणाले ते खरं आहे की या देशाचे माजी राष्ट्रपती प्रणबदा त्यांचं त्याच्यामध्ये मृत्यू आणि अनेक त्याच्यामध्ये मुख्यमंत्री त्याच्यामध्ये अनेक आमदार वगैरे सगळं हे झालं. आणि तेवढंच नव्हे तर जेवढे कोविड योद्धे, मग त्याच्यात पोलीस असतील, मग त्याच्यामध्ये सरकारी कर्मचारी असतील, मग त्याच्यात डॉक्टर असतील, मग त्याच्यात नर्सेस असतील, पॅरामेडिकल असतील, सफाई असतील, ह्या सगळ्यांना तो एक तो कार्यक्रम जो नेहमी याच्यावर असतो पहिल्या दिवसाच्या, त्या दृष्टीने ते पहिला दिवस असाच जातो हे तुम्हालाही माहिती आहे कारण तुम्ही सुद्धा. नाही ना भाई, म्हणून तर आपल्याला छेद द्यायचा आहे. आपण वेळ न दवडता 21,000 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडतो, त्या मंजूर करून घेतो, महत्वाची विधेयकं जी वादग्रस्त असू शकतात, हायकोर्टात ज्यावरती सुनावणी झालेली असू शकते ते विधेयक रेटून मंजूर करून घेतो, अशा गोष्टी ह्या व्यवस्थित पार पाडल्या जातात. कोविडच्या प्रश्नावर चर्चा का नाही हा माझा सवाल. त्या मताशी मी पूर्ण सहमत आहे, पहिला दिवस हा असाच असतो. आता छेद देण्याचा जो तुम्ही जो हे म्हणता आहे, छेद देण्यासाठी जेव्हा असा काही प्रयत्न झाला याच्यापूर्वी मला माहिती आहे कारण मी सुद्धा आता 16-17 वर्ष सभागृहात आहे, काही वेळेला छेद देण्याचा प्रयत्न झाला
की मग माध्यमच तुटून पडतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे. अर्थात कोविड त्याला अपवाद असू शकतो, कारण कोविड हा जगभराचा तुमचा आमचा अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला त्याची चर्चा होणं आवश्यक आहे. उद्याचा दिवस आहे, उद्या रात्रभर बसू ना, उद्या सकाळपासून रात्रभर बसून चर्चा होईल. त्याच्यामध्ये जसं आपण म्हणाला तसं मुख्यमंत्र्यांचं उत्तर असेल, उपमुख्यमंत्र्यांचं असेल किंवा आरोग्यमंत्र्यांचं असेल, ते मिळूच शकेल, म्हणजे त्याच्यापासून काही वेगळं करण्याचं कारण नाही. परंतु आपण जे म्हणताय तेही खरं आहे, कारण मागच्या वेळेला मागच्या अधिवेशनामध्ये जी काही विधेयकं पेंडिंग होती, खाली तर खालच्या सभागृहामध्ये जवळजवळ 11 विधेयक आहेत. आमच्या वरच्या सभागृहामध्ये प्रवीणजी याच्यामध्ये सहमत होतील, एकच आमचं विधेयक आहे जे मागचं होतं तेवढं आहे. परंतु एवढं मात्र नक्की, इतकी आयुध आपली याच्यामध्ये दोन्ही सभागृहामध्ये आहेत, त्याच्यामध्ये स्वतः विरोधी पक्षनेते खालच्या सभागृहाचे देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले, ते आता बोलतील आणि ते काढतील, ती आयुधं वापरतील. प्रवीण दरेकर पण फार चांगले आयुध वापरतात वरच्या सभागृहामध्ये, त्यामुळे ज्या याची आवश्यकता आहे ती होऊ शकते, म्हणजे ती आज झाली नाही म्हणजे होणार नाही असं काही समजण्याचं कारण. ठीक आहे ठीक आहे, महाराष्ट्राच्या जनतेला तेच आश्वासन हवंय सत्ताधारी आणि विरोधकांकडनं की कोविडच्या प्रश्नावरती महाराष्ट्राच्या जनतेला रेकॉर्ड वरती जे मांडलं जाईल ते पारदर्शीपणे कळेल. कारण विधिमंडळाच्या पटलावरती ज्या गोष्टी सरकारच्या बाजूने आणि विरोधक म्हणून गांभीर्याने जे मांडतात ते पारदर्शी असतं असं जनतेला वाटतं. आणि म्हणून कोविडवरची चर्चा ही महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, ती होणं गरजेचं आहे, म्हणून हा तास आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर आजही पहिल्या दिवशी शोक प्रस्तावाचा दिवस आहे म्हणून ढकलण्याचा प्रयत्न जर का होत असेल तर मग कंगना राणावत किंवा सुशांत सिंग राजपूत किंवा मग इतर प्रकरणं त्यावरती विधिमंडळाच्या परिसरामध्ये किंवा प्रसारमाध्यमांच्या समोर मग तशी वक्तव्य का झाली, ठरावाची कारवाईची मागणी का झाली, हे सुद्धा प्रश्न महत्त्वाचे आहे. उद्या असं होणार नाही हे कशावरून, तोच प्रश्न विचारून आपण पुन्हा ब्रेक नंतर भेटणार आहोत. घेऊया एक ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय प्रवीण दरेकर यांच्याकडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. प्रवीण दरेकर, उद्याचा शेवटचा दिवस आहे, पण तुम्ही उमेदवार उभा केल्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापतीची निवडणूक होईल असं दिसतंय. ते जर का झालं तर पुन्हा वेळ आटणार आहे, मग आटलेल्या वेळेत कोविडची चर्चा कशी होईल? एक लक्षात ठेवा, जे आमचे मित्र भाई जगताप यांनी सांगितलंय त्याप्रमाणे सत्ताधारी पक्षाचंच प्रतिनिधित्व ते करतायत, आणि त्यामुळं रात्री उशिरापर्यंत जरी सभागृहाचं कामकाज वाढवावं लागलं तरी मला वाटतं कोविडसारख्या या संकटावर मोठ्या प्रमाणावर प्रदीर्घ चर्चा होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि मला वाटतं यासाठी सभागृहाचे सभापती असतील, अध्यक्ष असतील, या नाजूक विषयाला त्या ठिकाणी आणि अत्यंत गंभीर अशा विषयाला फार वेळ देतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करूया. आपण बघाल की आज महाराष्ट्रातील जनता या अधिवेशनाकडे पाहते, कारण एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री नेमकं या राज्यातील कोविडच्या निर्मूलनासंदर्भात काय करतायत हे नीटसं आकलन राज्यातील जनतेला होत नाही. पहिलं सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतरच्या काळामध्ये काय उपाययोजना होत आहेत याची कल्पना राज्यातील जनतेला नाही आहे. आशिष, मी जवळपास 81 पत्र कोविडच्या वेगवेगळ्या विषयासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आरोग्यमंत्र्यांना लिहिलेली आहेत. देवेंद्रजी फडणवीस यांनी साधारणतः 120 आसपास वेगवेगळ्या विषयांवर दौरे केल्यानंतर मार्गदर्शक सूचना आणि उपाययोजना करण्यासंदर्भात पत्र दिले, जी पत्रसुद्धा उद्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी मी दाखवणार आहे. आणि त्याच्यामुळं मग आम्ही उपाययोजना सुचवल्यात त्याला 4 वळीचं पत्रसुद्धा साधं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारकडून आलं नाही. आणि त्याच्यामुळे उद्या आम्हाला जो आमचं व्यासपीठ आहे त्या सभागृहाच्या माध्यमातून मी राज्य सरकारला निश्चितपणे विचारणार आहे, किंवा आमच्या पत्राला तुम्ही किंमत दिली नाहीत, केराची टोपली दाखवलीत, परंतु राज्याच्या जनतेचे जे प्रश्न आहेत त्यांच्या मनामध्ये आज या ठिकाणी अधिवेशनामध्ये काय होत आहे याची अपेक्षा त्या ठिकाणी आहेत. म्हणजे सरकार म्हणून त्यांना बाजू मांडण्याची संधी,
विरोधक म्हणून आमचे चुकीचे जे काही गोष्टी असतील ते आक्षेप असतील किंवा सरकारच्या सूचना असतील या जर आम्हाला नीट वेळ त्या ठिकाणी मिळाला तर मला वाटतं अशी जनतेच्या दृष्टीनं अगदी योग्य पद्धतीनं या गोष्टी जातील. परंतु आता तिथेही जर उद्या राजकारण त्या ठिकाणी केलं कारण पुरवणी मागण्या आहेत. पुरवणी मागण्यामध्ये आम्ही BSEच्या मीटिंगमध्ये सांगितलं होती की कोविडमध्ये तरी महत्त्वाच्या विषयावर तपशीलवार चर्चा झाली पाहिजे आणि उद्या पुरवणी मागण्यामध्ये एखादी बाब सोडून जर त्या ठिकाणी कोविडची भूमिका आली तर मला वाटतं सभागृहाने आणि सभापतींनी समजून घेऊन प्रदीर्घ अशी वेळ या ठिकाणी देण्याची आशिष आवश्यकता आहे. ठीक आहे ठीक आहे भाई जगताप, हाच एक प्रश्न आहे. महाराष्ट्रात कोविडची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आपण जेम्बो फॅसिलिटीज उभ्या केल्या, पुण्यात काय झालं आपण बघितलेलं आहे. अशा वेळी अनेक ठिकाणी तक्रारी येत आहेत की ऑक्सिजन सिलेंडर्स नाही आहेत, काही ठिकाणी ऑक्सिजन नाही आहेत, काही ठिकाणी व्हेंटिलेटर्स नाही आहे, काही ठिकाणी ICU बेड्स उपलब्ध नाही आहेत, काही ठिकाणी उपचारच होत नाही आहेत, काही ठिकाणी तर हॉस्पिटलच्या बाहेर रुग्ण पडलेले दिसत आहेत. अशी जर का परिस्थिती असेल आणि तरीसुद्धा आपण गंभीरपणे त्यावरती काय करायला पाहिजे याची चर्चा सभागृहाला म्हणजेच विधिमंडळाला विश्वासात घेऊन करणार नसू आणि करणार असू तर लेखाजोखा मांडणार नसू तर मग काय. असे या विषयापासून कोणी पळ काढण्याचा काय प्रश्नच नाही जे प्रवीण दरेकर म्हणाले. कारण आणि असंही नाही की या विषयावर आता चर्चा होईल. त्याच्यापूर्वी सुद्धा माध्यमातून अनेक वेळेला तुमच्या माध्यमात तुमच्या वाहिनीवर असेल किंवा सगळ्या वाहिन्यांवर याच्यावर अनेक वेळा चर्चा झाली. परंतु चर्चेचा रोख जो आहे त्याच्यामधलं जे राजकारण आहे एवढंच जर फक्त साध्य करायचं असेल जे याच्यापूर्वी मी अनेक वेळा म्हणालो की कोविड जसा काय फक्त उद्धव ठाकरेने महाराष्ट्रामध्ये हे केलाय, मुंबईमध्ये केलाय, आघाडी महाआघाडी सरकारनेच फक्त कोविडचं काहीतरी महाराष्ट्रामध्ये हे केलंय अशा पद्धतीचं जे चित्र तयार केलं जाते ते इतकं दुर्दैवी आहे. मग माझा साधा प्रश्न ना, जगभरामध्ये असलेला कोविड, देशामध्ये असलेलं कोविड, देशामध्ये तर 70,000 जास्त मृत्यू झाले ना हो, आणि देशाचे पंतप्रधानांना जानेवारीमध्ये सांगून अजूनही कुठे त्यांची झोप उडाली. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला लागणारे PPE किट, आपल्याला लागणाऱ्या कोविडच्या सगळ्या ज्या ह्या आवश्यक गोष्टी आहेत, तर माझी माहिती अशी आहे की पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला PPE किट देणार नाही, आम्ही तुम्हाला मास्क देणार नाही, आम्ही तुम्हाला व्हेंटिलेटर देणार नाही. याच्या अगोदर व्हेंटिलेटरमध्ये प्रचंड भ्रष्टाचार जो काही केला गेला आणि डुप्लिकेट व्हेंटिलेटर इकडे पाठवले गेले, म्हणजे तुम्ही तुम्ही कंट्रोल करणार, जे करा तुम्ही तुमचे अधिकार आहेत, मग तसा पर्याय सुद्धा समोर ठेवा ना की त्या व्हेंटिलेटरचं काय करायचं, मग त्याच्या सुविधा त्याच्या बाबतीत काय करायचं. उद्धव ठाकरेंचाच एकट्यांचं काहीतरी सरकार देशामध्ये आहे एकटं हे आघाडी सरकार आणि बाकी कुठेच कोविड आहे अशा प्रकारचं जर कोण सांगत असेल आणि त्याच्यातनं जर कोण राजकारण करत असेल तर माझी विनंती आहे पुण्याचं आपण उदाहरण दिलं आशिष, पुण्यामध्ये खासदार, 6 आमदार, कॉर्पोरेशन आहे ना आपली आहे ना, तरी सुद्धा आम्ही खांद्याला खांदा देऊन तिथे प्रयत्न करतो. स्वतः पवार साहेब तिथे त्यांनी त्याचा आढावा घेतला काल परवा आणि त्यांनी स्वतः त्याच्यात पुढाकार घेतला. उपमुख्यमंत्री अजितदादा तिथे जाऊन बसलेत, बाळासाहेब थोरात तिथे पुण्याला जाऊन बसलेत. आपण काय करू शकतो तर आपण पर्याय त्याचा काय होऊ शकतो, काय ह्या सुविधा कशा पुरवू शकतो हेच करू शकतो. आजची परिस्थिती मला सांगा बघू आशिष, असं कोण छाती ठोकपणे सांगू शकेल का की नाही हे केल्यावर हे कोविड कमी होईल, ते केल्यावर ते कोविड कमी होईल. जगात तरी कोणतरी असा एक तरी निघालाय का? तर नाही. आणि म्हणून मला आता आपण बोललात जम्बो फॅसिलिटीच आपण म्हणताय, काय झालं हो त्या पुण्याच्या जम्बो कोविड याच एक यांनी फार पुढाकार घेतला होता. काय परिस्थिती ते मी माहिती घेतली आत्ता तुमचं आपल्याला इथे बोलायचं होतं म्हणून जी कोविड जम्बो तिथे हे काय तयार करण्याचा जो काही कोणी माध्यमाच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून सांगितलं, आज तिथे परिस्थिती अशी आहे तिथे डॉक्टर नाहीये, तिथे कोणी नाहीये, तिथे गुंड उभे केले आणि हे सगळं भाजपच्या लोकांनी तिथे आम्ही कोविड सेंटर मोठं उभं करतोय अशा प्रकारचं नका राजकारण करू. खऱ्या अर्थाने जर आज कुणाला गरज असेल तर ऍम्ब्युलन्स असतील, बाकीच्या गोष्टी असतील, घेतल्या ना वाईट परिस्थितीमध्ये
उद्धव ठाकरे सरकारने या सरकारने घेतल्या ना ऍम्ब्युलन्स आवश्यक होत त्या पूर्ण आहेत का तर त्याचं उत्तर कदाचित नाही असू शकेल. अपूर्ण आहेत का तर त्याचं उत्तर हो म्हणून असू शकेल. त्या अधिक करायला पाहिजे काही त्याच्याबद्दल दुमत नाही. तशा गोष्टी आपण करू आणि ते करतच आलो आपण. गेली 5 महिने आपण नेमकं काय केलं कोणाला माहिती होतं की कोविडची कशी पद्धतीने. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी सर्व राजकीय अभिनिवेश बाजूला सोडून कोविडच्या प्रश्नावरती सरकार चर्चा करेल. वेळेत चर्चा सुरू करेल. सर्वांना संधी देईल कारण शेवटी कायदे बनवणारे लोकप्रतिनिधी हे विधानसभेत विधान परिषदेमध्ये आहेत. त्यांना जनमानसामध्ये फिरून सत्य परिस्थिती कळत असते. ती मांडण्याचा त्यावरती आवाज उठवण्याचा दाद मागण्याचा अधिकार त्यांना घटनेनं दिला आहे. विधिमंडळ हे सर्वोच्च कायदेमंडळ राज्यातलं आहे. अशा वेळी कोविडवरती जी चर्चा होईल सरकारच्या वतीनं जे सांगितलं जाईल जे जनतेपर्यंत जाणार आहे शेवटी फ्लोअर ऑफ द हाऊस म्हणजे विधिमंडळाच्या पटलावरती जी माहिती येईल ती पारदर्शीपणे जनतेपर्यंत जाणार आहे. जनतेचे जे प्रश्न आहेत कोविडच्या संदर्भातल्या समस्या आहेत त्या उद्या कोण किती मांडतं याकडं सुद्धा सर्वांचं बारकाईनं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि सरकारच्या वतीनं जी उत्तरं दिली जातील विरोधी पक्ष जो भाजप आहे त्याचं केंद्रात सरकार आहे. केंद्र सरकारकडून जर का मदत मिळत नाही आहे अशी ओरड असेल राज्य सरकारची तर तीसुद्धा तपासून बघितली जाईल. दोन्ही बाजूनं लेखाजोखा हा कोविडवरती येईल कारण गेल्या 6 महिन्यात महाराष्ट्रानं जे बघितलं आहे कोविडच्या प्रश्नावरती ते अभूतपूर्व आहे. ते पुन्हा असं होता कामा नये. आपल्याकडं कायम इथून पुढे प्लॅन बी हा रेडी पाहिजे. जर का प्लॅन ए आपला फेल गेला अपयशी ठरला तर आपल्याकडं प्लॅन बी काय. पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी आपला प्लॅन बी दिसलेला नाही आहे. अशावेळी आपल्याला पुढे काळानुरूप खूप सजगपणे पावलं टाकावी लागतील. उद्याची जी शेवटच्या दिवसाची चर्चा असेल त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल. मी इथंच थांबतोय. दोन्ही मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय. पात्र झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.